केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशनमुळे गावांचे चित्र अलीकडे पालटत चाललेले आपल्याला दिसतंय. त्यातलंच एक गाव म्हणजे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील महालगाव. बघूया या गावाची एक स्पेशल रिपोर्ट. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशनमुळे गावही होत आहेत डिजिटल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल गावाची संकल्पना अवघ्या देशापुढे मांडली, पण ही डिजिटल इंडियाची संकल्पना संपूर्ण देशात अजूनही पूर्णत्वास येत नाही. असं असलं तरीही आपलं गाव डिजिटल करण्यासाठी लहान मोठ्या प्रमाणात का होईना प्रत्येकच ठिकाणी प्रयत्न होत आहेत, हेही नसे थोडके. अशाच प्रकारे आपलं गाव संपूर्ण डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतलाय तो नागपूर जिल्ह्यातील महालगावनं, आणि ते शक्य होतंय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन मिशनमुळे. केंद्राच्या या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील गावांच्या विकासासाठी ग्रामीण भागातील गावांचे समूह करून त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करून शहरांप्रमाणे त्यांना पायाभूत सुविधा पुरवण्याच्या हेतूनं 2016 पासून या अभियानाची राज्यात सुरुवात करण्यात आली. कौशल्य विकास प्रशिक्षण, शाळा सुधारणा, उच्च शिक्षण सुविधा या गावांचा डिजिटल सुविधांतर्गत ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून 30 गावांपैकी 12 गावातील अंगणवाडी तसंच 18 डिजिटल वर्ग खोल्यांचा प्रयोग यशस्वीरित्या सुरू करण्यात आलाय. त्यापैकी उत्तम उदाहरण म्हणजे महालगावच्या शाळेचं. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा महालगाव इथं 1 ते 7 विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शाळा तयार करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात डिजिटल पडद्यावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जातं. शाळेत अतिशय आकर्षक विज्ञानाची प्रयोगशाळा आहे, ज्यामध्ये 520 विविध प्रयोग साहित्य कार्यान्वित असून विद्यार्थी त्याचा साध्या सोप्या पद्धतीनं आस्वाद घेत आहेत. भूगोल आणि विज्ञानाच्या रंजक दुनियेत विद्यार्थी हरवून जातात. अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यात आलं असून संगणकाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणात रुची वाढेल या पद्धतीनं प्रशिक्षित केलं जातंय. केवळ शाळा अत्याधुनिक करून रुर्बन मिशनचं काम संपत नाही, तर पुढची पिढी आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक होणं ही गरज आहे. यासाठीच या गावसमूहामध्ये विद्यार्थ्यांना प्राणायाम शिकवून सुदृढ आरोग्याचे धडे दिले जातात, त्याचप्रमाणे स्वच्छतेचंही महत्व पटवून दिलं जातं. शाळेत विद्यार्थिनींसाठी ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनची व्यवस्था आहे, ज्यात केवळ 5 रुपयात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होऊन ते नष्ट करण्यासाठी इन्सिनेटर मशीनसुद्धा उपलब्ध आहे. गावातील रस्ते, पथदिवे आदी व्यवस्था सुव्यवस्थित करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ATM आदी सगळं कसं चकाचक होतंय. यहाँ पे पीने का पानी के योजने की व्यवस्था हुई है. यहाँ पे टाकी 50,000 लीटर की टाकी यहाँ पे अभी चालू है, बांधकाम चालू है, वो अभी 8-10 दिन में पूरी हो जाएंगे. यहाँ पे कुएं का काम चालू है, कुएं का खोलीकरण यहाँ पे हुआ है. उसमें कम से कम अभी जो हमारा पानी का जो प्रॉब्लम था वो पानी का प्रॉब्लम पूरा नष्ट हो गया. अभी पूरा पानी 24 तास पानी हम ये गाँव को दे सकते हैं. यहाँ पर जो हमारा कचरा विलेवाट की व्यवस्था थी वो नहीं थी, और इस कारण हम थोड़ा वो कचरा कहाँ डालने का ये प्रॉब्लम था हमारा. तो अभी ये भी ये योजना के अंतर्गत हमारा एक कंपोस्ट के कंपोस्ट खत निर्मिति के इसमें यहाँ पे हमको कुछ निधि मिला है इससे, तो वो भी हमारा काम हुआ है. हमारा गांव का जो हॉस्पिटल है, उपकेंद्र है, वो भी अभी 10 बेड का होने वाला है, और लोगों को बाहर जाने की जरूरत नहीं पड़ेगी. इतना अच्छा हॉस्पिटल यहाँ पे तैयार होगा. सभी योजना जो है यहाँ पे जो हम नहीं कर सकते थे ये योजना के द्वारा हमारी पूरी हुई है और गांव का विकास हुआ है. एकूणच काय, या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनमुळे रूपडच बदलून
आधुनिक डिजिटल गाव समूह असा उल्लेख होऊ लागलाय. अशा प्रकारे महाराष्ट्रातली सर्वच गावं बदलली तर एक समृद्ध नवा अत्याधुनिक महाराष्ट्र घडेल यात शंकाच नाही.